गायकवाडी धरणात पाण्याची आवक घटल्याने धरणाचे दरवाजे पूर्णतः बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून आज शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले असून विसर्ग बंद करण्यात आलाय. प्रशासनाने गुरुवारी सायंकाळपर्यंत जायकवाडी धरणाचे 18 पैकी 12 रेडियल दरवाजे 2 टप्प्यात बंद करून 6 दरवाज्यांमधून विसर्ग करण्यास परवानगी दिली. गुरुवारी सायंकाळपर्यंत 6 गेट बंद करण्यात आले होते, ज्यामुळे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 3144 क्युसेक वेगाने विसर्ग होऊ शकतो. धरणात सध्या 98%पेक्षा जास्त जलसाठा आहे आणि उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी 500 क्युसेक वेगाने सोडणे सुरू असल्याने 2 दिवसांचा विसर्ग सुरू आहे. पावसावर अवलंबून धरणातून सोडण्यात येणारे पाणी समायोजित केले जाईल. बीड आणि इतर भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात पावसाळ्याच्या 2 महिन्यानंतरही मृत साठ्याच्या तुलनेत 41% वाढ झाली आहे. गौतम बनकर, MCA News, पैठण जिल्हा, छत्रपती संभाजीनगर.